नमस्कार मित्र हो, पुनः एकदा तुमचं स्वागत। आणि मित्र हो, आजचा व्हिडिओ हा विशेष असणार आहे, कारण मी तुमच्यापर्यंत माती परीक्षणाचा अहवाल आणि पाणी परीक्षणाचा अहवाल पोहोचवला आहे। तर आज आपण माझा रिपोर्टच्या अनुसार की काय शिफारसी करता येतील म्हणून आपण तज्ज्ञ व्यक्तींकडे आलेलो आहे। मी तुमची ओळख करून देतो, हे आहेत श्री राजेंद्र हंडोरे सर, आणि हे सह्याद्री बायो अनालिटिकल लॅबोरेटरी चालवतात, आणि त्यांच्या मार्फतच मी माती परीक्षण आणि पाणी परीक्षण केलेलं आहे। तर आज आपल्याला ते माझ्या अहवालानुसार तुम्हाला किंवा माझ्यासाठी शिफारसी सांगणार आहेत, आणि त्याच तुमच्यापर्यंत सविस्तरपणे पोहोचवता याव्यात म्हणून मी आज त्यांच्याकडे आलेलो आहे, आणि त्यांनी मोकळ्या मनाने शिफारसी काय असतील हे सांगणार आहे तुमच्यासाठी देखील। तर आपण आता त्यांचं स्वागत करूया आणि आपण त्यांना शिफारसी विचारूयात। तर सर, आपण जे समजा अहवाल प्राप्त केलेले आहेत माती आणि पाणी, तर त्यानुसार तुम्ही मला काय शिफारसी सुचवाल? माती आणि पाणी आपण परीक्षण तर केलंय मित्रांनो, आता याच्यानुसार काय वेगवेगळे घटक आपण चेक केले, पाण्यामध्ये वेगवेगळे घटक चेक केले, मातीमध्ये घटक चेक केले, त्याच्यामध्ये टोटल मातीमध्ये आपण जर विचार केला तर 15 घटक चेक केले आणि पाण्यामध्ये 10 घटक चेक केले। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपण मातीमध्ये जेव्हा परीक्षण अहवाल आपल्याला प्राप्त होतो तेव्हा आपण पहिले चार जे पॅरामीटर आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे। त्याच्यामध्ये पहिला सामू आहे जो आपण पीएच म्हणून होतो, नंतर क्षारता, तिसरी गोष्ट चुनखडी, आणि चौथा म्हणजे खूप महत्वाचं म्हणजे सेंद्रिय कर्ज। या चार गोष्टींवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे, बाकी जे एनपीके आहे, सेकंडरी आहे किंवा मायक्रोन्युट्रिएंट आहे या सगळ्यांचा आपण अभ्यास करणारच आहे। त्याची गरज किती आहे आपण आपल्या रिपोर्टनुसार त्याला द्यायचं किती आहे सगळ्या गोष्टी आपण त्या देऊ शकतो, पण पहिले जे चार पॅरामीटर मी तुम्हाला बोललो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेंद्रिय कर्ज हे आपण वेळोवेळी आपल्या त्या लेक्चर्स मधून किंवा आपल्या डायरेक्ट संभाषणामधून आपण ते चर्चिले आहे। तर आता आपल्याला जो मातीचा परीक्षण अहवाल प्राप्त झालाय, या परीक्षण अहवालानुसार असं दिसतंय की या अहवालामध्ये मातीचा जो पीएच आहे तो 8.62 आहे, आणि आपल्याला एक सुरक्षित मर्यादा म्हणून साधारण 6.5 ते 7.5 किंवा मॅक्झिमम 8 पर्यंत पीएच आपण योग्य असा समजला जातो शेतीसाठी। त्याच्यानंतर या मातीचा क्षारता आहे 0.25 डेसिसिमेन्स पर मीटर, ही पण खूप सुंदर आहे, चांगली आहे। त्याच्यानंतर मुक्त चुना जो आपण कॅल्क्युलेट केला याच्यातून तो आहे 12.79, तो अत्यंत जास्त आहे, आपल्याला 5% कमी मुक्त चुना किंवा चुनखडी ज्याला म्हणतो ते जर असेल तर ते अतिउत्तम समजलं जातं। आणि सेंद्रिय गर्भ हा 0.89 असा आहे जो साधारण भरपूर आहे, पण 1% किंवा त्यापेक्षा अजून जास्त असेल तर तो आपल्याला पुढच्या नियोजनासाठी अत्यंत कामाचा असतो। आता माती परीक्षण अहवाल आल्यानंतर पहिल्यांदा आपण काय बघतो की प्रत्येक शेतकरी काय विचारतो की मला एनपीके किती टाकायचंय, किती युरिया टाकायचंय, किती पोटॅश टाकायचंय, किती एसएसपी टाकायचंय, असा विचार करायचा नाही आपल्याला। आता आपल्याला असा विचार करायचा आहे की आपले पहिले जे चार पॅरामीटर ते सुस्थित आहेत का, आणि त्याच्यानुसार आपल्याला पुढच्या कमतरता त्याच्या भरून टाकायचे आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ह्या अहवालानुसार ज्याची कमतरता आहे किंवा जे आपण या अहवालानुसार जे आपल्याला द्यायचंय शेताला किंवा पिकासाठी त्याची फक्त आपण आज चर्चा करणार आहे। पहिली गोष्ट याच्यामध्ये आहे की नत्र आपला आलेला आहे साधारण भरपूर, म्हणजे आपल्याला साधारण भरपूर आलाय, स्फुरद आलंय मध्यम, आणि पालाश आलंय अत्यंत भरपूर। आता जर आपण हा सगळ्या डेक्कन प्लॅटोचा जर विषय घेतला तर त्याच्यामध्ये पालाश हा अत्यंत भरपूरच आहे, त्याच्यामुळे पालाश अत्यंत भरपूर आहे म्हणून टाकायचा नाही अशी गोष्ट नाही आपल्याकडे, तर आपल्याला तो एक सुयोग्य नियोजनात आपल्याला तो टाकायचा आहे। आता याचं कॅल्क्युलेशन करताना काय करायचं आहे की विद्यापीठांनी काय केलंय की एक फॉर्म्युला दिलाय किंवा एक शिफारस दिली आहे सामान्य मातीसाठी, तर ती शिफारस काय आहे 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हे प्रमाण आहे हेक्टरी। जर आपण त्याचा एकरी विचार केला तर 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश त्याचं नियोजन येईल किंवा त्याची क्वांटिटी येईल। तर ह्या नियोजनामध्ये आपल्याला ते शिफारशीत मात्र द्यायचंय। आता इथं याच्यात काय आलेलं आहे आपले शेरा काय आलेला आहे रिपोर्टमध्ये की साधारण मध्यम स्वरूपात आहे, म्हणजे आपण ही शिफारशीत मात्र आहे ती आपल्याला द्यावी लागणार आहे। तर मग आपण याचं नियोजन करताना खतं कोणती द्यायची, आता बाजारामध्ये खूप सारे ग्रेड्स अवेलेबल आहे, तर खतं कोणती द्यायची, तर आपल्या जमिनीची प्रत काय आहे ती पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे। जमिनीची प्रत मुरमाड आहे, हलकी आहे की मध्यम, काळी भोर आहे की दाट किंवा आपण त्याला म्हणतो काळी कसपट जमीन की जी ब्लॅक कॉटन सॉइल किंवा अशी आपण त्याला म्हणतो। तर ही जमीन जी आहे आपण आता ज्याचा अहवाल तयार केला आहे ती जमीन आहे मध्यम प्रकाराची, म्हणजे खूप काळी पण नाही आणि खूप मुरमाड पण नाही, मध्यम स्वरूपाची जमीन आहे। तर ह्या जमिनीसाठी सुयोग्य असं जर वापर करायचा असेल तर आपल्याला एनपीकेचा डोस ठरवताना
शक्यतो आपण 10-20-20 या घटकाचा वापर करणार आहे. तर त्याच्यातून 10-20-20 दुसरी गोष्ट आपल्या जमिनीचा सामू किंवा ज्याला आपण पीएच म्हणतो तो जास्त आहे. मग जास्त सामू असताना आपल्याला नत्रयुक्त खत देताना थोडासा युरियाचा वापर टाळायचा आहे. ज्या जमिनीचा पीएच 8 किंवा 8.20 च्या पुढे जायला लागला तिथे आपल्याला नत्रयुक्त खतांचा वापर हा मिश्र खतांद्वारे द्यायचा आहे. तिथे आपण शक्यतो युरिया वापरायचा नाही. आणि दुसरं एक चांगलं ऑप्शन त्यासाठी आहे की अमोनियम सल्फेट. अमोनियम सल्फेट हे काय आम्लयुक्त खत आहे आणि हे आम्लयुक्त खत असल्यामुळे याचा जास्तीत जास्त नत्र हा ह्या पीएचला सुद्धा उपलब्ध होतो. म्हणून आपण इथं आम्लयुक्त खत त्याला जोडी म्हणजे 10-20-20 प्लस अमोनियम सल्फेट असं देणार आहे. हा झाला एनपीकेचा डोस. आता याच्यानंतर आपल्या जमिनीत चुनखडीचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्याचं जे प्रमाण आहे ते सध्या पुरेशा लेवलमध्ये आहे म्हणजे सध्याच्या याच्यामध्ये पुरेसा आहे. पण आपल्याला शिफारशीत मात्र द्यायची आहे तर साधारण त्याला शासनाने प्रमाणित केलेलं ग्रेड नंबर 1 हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत आपल्याला 10-15 किलो हेक्टरी द्यायचे. त्याच्याबरोबर साधारण 6 किलो 90% WDG फॉर्म मधलं सल्फर द्यायचंय ज्याच्याने आपल्याला जो काही थोडासा पीएच आपल्याला जमिनीचा वाढलेला तो पण कंट्रोल करायचा किंवा थोडा थोडा कमी करण्यात मदत होते. आणि दुसरी गोष्ट चुनखडीवर सुद्धा हे 90% जे WDG फॉर्म मधलं सल्फर येतं हे काम करतं चांगल्या पद्धतीने. ते हळूहळू काय होतं हवेच्या आणि पाण्याच्या संपर्कात सल्फर आल्यामुळे तिथे एक काही अल्प प्रमाणामध्ये सल्फ्युरिक आम्ल तयार होतं आणि हे सल्फ्युरिक आम्ल काय करतं आपल्या ज्या जमिनीमध्ये चुनखडी आहे किंवा चुना आहे मुक्त चुना त्याला विरघळण्याचं काम हळूहळू ते करत राहतं. तर ह्या साऱ्या अशा गोष्टी आहे की तिथे आपण तसं नियोजन आपल्याला करायचं आहे. तर हे झालं मुख्य अन्नद्रव्य. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आपण सल्फर दिलेलं आहे. बाकी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे साधारण बाकीच्या खतांमधून थोड्या प्रमाणात अत्यल्प प्रमाणात आपल्याला उपलब्ध होतं किंवा ते आपण पुढे फवारणीच्या माध्यमातून देऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट जे आपले सूक्ष्म अन्नद्रव्य ते सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आपण या माध्यमातून आपण या बेसल डोस मध्ये दिलेले. तर अशा पद्धतीने हा आपला बेसल डोस आज पूर्ण झाला. तर मित्रांनो सरांनी केलेल्या शिफारशी तुम्ही व्यवस्थितरित्या ऐकल्या असतील. मी भविष्यातही त्या माझ्या क्षेत्रावर तुम्हाला नेहमी माहिती देत राहील की याचा मला किती फायदा झालेला आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. तर आपण सरांचे आभार मानूयात की त्यांनी एकदम उत्तम प्रतीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. आणि मित्रांनो अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील सल्ला द्यायचा असेल तर कमेंट नक्की करा. आणि इतर शेतकरी मित्रांना जर फायदा व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की शेअर करा. आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीज जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जेथे हेच खतं का वापरले जावेत या संदर्भात माहिती घेऊ. तोपर्यंत नमस्कार.